अयि मम छात्राः अद्य छन्दःशास्त्रम् इति विषये किञ्चित् ज्ञातुं प्रयत्नं कुर्मः यतो हि भवतां पाठ्यत्वेन छन्दःशास्त्रम् इति एकः पाठः अस्ति अगाधे संस्कृतसाहित्ये गद्यानि पद्यानि इति विभागद्वयं वर्तते गद्यसाहित्यं वयं जानीमः पद्यसाहित्यस्य प्रकारः कः तत्र नियमः कः इत्यादि विषये अस्माभिः ज्ञातव्यं भवति अस्तु पद्यसाहित्यं कथम् आरब्धम् इति आलोचयामः वेदाश्चत्वारः वेदानाम् अर्थं प्रतिपादयितुं वेदाङ्गानि षट् प्रवृत्तानि शिक्षा व्याकरणं छन्दः निरुक्तं ज्योतिषं तथा कल्पश्चेति षडङ्गानि वेदस्याहुर्मनीषिणः इति वेदाः एव एकः पुरुषः इति चिन्तयामः चेत् तस्य पुरुषस्य पादस्थाने छन्दःशास्त्रम् इति षट्सु वेदाङ्गेषु अन्यतमत् वर्तते इति छन्दःशास्त्रं वेदकालादेव आसीत् इदानीं लोके तस्य छन्दःशास्त्रस्य प्रयोगः दरीदृश्यते इति पिङ्गलः इति कश्चन मुनिः आसीत् सः आद्यं ग्रन्थं छन्दःशास्त्रविषयं रचयामास पिङ्गलस्य छन्दःसूत्रम् इति एकः ग्रन्थः बहु प्रसिद्धः लोके वर्तते अस्तु तस्य छन्दःशास्त्रस्य प्रयोगः इदानीं कथं भवति वयं चिन्तयामः तद्विषये किञ्चित् आलोचयामः सावधानेन शृण्वन्तु यतोहि एषः विषयः अत्यन्तं प्रमुखः वर्तते इति श्लोकाः पादरूपेण भवन्ति इति एकस्मिन् श्लोके चत्वारः पादाः भवन्ति इति ಒಂದೊಂದು ಶ್ಲೋಕದಲ್ಲಿ ನಾಲ್ಕು ನಾಲ್ಕು ಪಾದಗಳು ಇರುತ್ತವೆ ಇತಿ ಏಕೈಕಸ್ಮಿನ್ನಪಿ ಪಾದೇ ಕಾನಿಚನ ಅಕ್ಷರಾಣಿ ಭವಂತಿ ಅಕ್ಷರಾಣಾಂ ಸಮೂಹಃ ಏವ ಏಕೈಕಃ ಪಾದಃ ಭವತಿ ಸರ್ವೇಷು ಪಾದೇಷು ಸಮಾನ ರೂಪೇಣ ಅಕ್ಷರಾಣಾಂ ನಿಯೋಜನಂ ವರ್ತತೆ ಇತಿ ವಯಂ ಜಾನೀಮಃ ಅಸ್ತು ಛಂದಃ ದ್ವಿವಿಧಃ ದ್ವಿವಿಧಂ ವರ್ತತೆ ಇತಿ मात्राच्छन्दः वर्णच्छन्दः इति वयं वदामः मात्रावर्णविभेदेन मात्रावर्णविभागेन छन्दस्तदिह कथ्यते इति मात्राच्छन्दः वर्णच्छन्दः इति विभागद्वयं वयं जानीमः अस्तु मात्राः इत्युक्ते कथं सम्भवन्ति मात्राणां ज्ञानं कथं भवति वर्णानां ज्ञानं कथं भवति इत्येतदपि अस्माभिः ज्ञातव्यं भवति लघुः गुरुः इति नियमः अस्ति लघु इति सूचयितुं यू आकारेण आङ्ग्लभाषायाः यू आकारेण चिह्नं वयं तत्र स्थापयामः गुरु इति सूचयितुं मैनस् इति चिह्नं भवति खलु तत् चिह्नं वयं स्थापयामः एवं लघु गुरुचिह्नानि भवन्ति छन्दःशास्त्रे तत्र वर्णच्छन्दसि कः वर्णः लघु भवति कः वर्णः दीर्घः भवति गुरु भवति इति अस्माभिः ज्ञातव्यं भवति तत्तु एवं भवति सानुस्वारश्च दीर्घी च विसर्गे च गुरुर्भवेत् वर्णसंयोगपूर्वश्च क्वचित् पादान्तगोऽपि वा इति कश्चन नियमः एतं नियमं मनसि निधाय एव अस्माभिः लघुगुरुस्थापनं करणीयं भवति किमक्षरं गुरु भवति इति प्रथमं निरूपयति तद्विहाय अन्यानि सर्वाण्यपि लघवः भवन्ति इत्यर्थः ಪ್ರಥಮ ನಿಯಮ ಭವತಿ ಸಾನುಸ್ವಾರಃ ನಾಮ
अनुस्वारेण युक्तः वर्णः गुरुः भवति इति. उदाहरणार्थम् अम् इति वर्णः, अ इति लिखित्वा अनन्तरम् अनुस्वारं स्थापयामः अथवा अर्धमकारं लिखामः, सः वर्णः गुरुः भवति इति प्रथमः नियमः. प्रत्यक्षम् इति एकः शब्दः अस्ति. प्रत्यक्षं क्ष अनन्तरम् अनुस्वारः भवति, अतः क्षम् इति गुरुः भवति इति नियमः. सानुस्वारः इत्येकः नियमः. दीर्घी च, दीर्घः वर्णः गुरुः भवति इति द्वितीयः नियमः. उदाहरणार्थम् आ, ई, उ, एते वर्णाः गुरवः भवन्ति इति. कन्नडभाषायाम् ए, ए, ऐ इति वर्णाः भवन्ति. ए इति लघु, ए इति दीर्घः, ऐ इत्यपि दीर्घः इति ते कथयन्ति. संस्कृतभाषायां तथा नास्ति. ए, ऐ इति वर्णद्वयमेव. ए इत्युक्ते दीर्घाक्षरमेव भवति इत्यर्थः. ऐ इत्युक्ते दीर्घ एव, तत्र चिन्ता नास्ति. एवं दीर्घाक्षरं गुरु भवति इति द्वितीयः नियमः. सानुस्वारश्च दीर्घी च, तृतीयः नियमः भवति. विसर्गी च गुरुर्भवेत् इति. विसर्गेण संयुक्तः वर्णः दीर्घः भवति इति. सः इति एकः शब्दः. स इति लिखित्वा अनन्तरं विसर्गं स्थापयामः. स इति वस्तुतः लघुवर्णः, ह्रस्ववर्णः भवति, लघु स्यात्, परन्तु विसर्गेण सहितत्वात् सः इत्येषः वर्णः गुरु भवति इति नियमः. विसर्गी च गुरुर्भवेत्. चतुर्थः नियमः भवति वर्णसंयोगपूर्वश्च. संयुक्ताक्षरम् इति वदामः. संयुक्ताक्षरस्य पूर्वः वर्णः सः गुरुः भवति इति नियमः. उदाहरणार्थम् अद्य इति एकः शब्दः. अद्य इति शब्दः. द्य इति संयुक्ताक्षरं भवति. संयुक्ताक्षरस्य पूर्वः वर्णः अ इति वर्णः. अवर्णः संयुक्ताक्षरस्य पूर्वे सिद्धत्वात्, पूर्वे वर्तित्वात् अ इत्यस्य दीर्घत्वं सिद्ध्यति, गुरुः भवति. अ इति गुरुः भवति. वस्तुतः लघु भवति, परन्तु संयुक्ताक्षरस्य पूर्वस्थितत्वात् अ इति गुरुः भवति अद्य इत्यत्र. एवं संयुक्ताक्षरस्य पूर्वः वर्णः गुरुः भवति. केचन भ्रान्त्या एवं चिन्तयन्ति संयुक्ताक्षरं दीर्घः भवति इति वदन्ति, तथा न. संयुक्ताक्षरं दीर्घः न भवति, संयुक्ताक्षरस्य पूर्वः वर्णः दीर्घः भवति. वर्णसंयोगपूर्वश्च क्वचित् पादान्तगोपि वा इति. कदाचित् श्लोकस्य एकः पादः भवति, तस्मिन् पादे अन्ये सर्वेपि नियमाः समानाः, नियमानुगुणं भवन्ति. अन्तिमः वर्णः यदि गुरुः भवति, तदा सर्वे नियमाः समानाः, सुसम्पन्नाः भवति स्म इति केचन नियमाः तत्र कथयन्ति, नियमान् वदन्ति. तस्मिन् सन्दर्भे पादस्य अन्तिमः वर्णः गुरुः भवति इति अस्माभिः चिन्तनीयम् इति. एवम् अनुस्वारेण युक्तः वर्णः, दीर्घः वर्णः, विसर्गेण सहितः वर्णः, संयुक्ताक्षरस्य पूर्वः वर्णः, कदाचित् पादस्य अन्तिमः वर्णः गुरुः भवति इति नियमः. एतं नियमं विहाय अन्यानि सर्वाणि वर्णान्यपि लघु भवन्ति इति अस्माभिः ज्ञातव्यम्. एतत् लघुगुरुज्ञानोपायः इति अस्माभिः ज्ञायते. एतत् नियमम् अस्माभिः सर्वदा स्मरणीयं, ज्ञातव्यं भवति. सानुस्वारश्च दीर्घी च, विसर्गे च गुरुर्भवेत्, वर्णसंयोगपूर्वश्च, क्वचित्पादान्तगोऽपि वा इति.
ಅಸ್ತು ಲಘು ಗುರು ಜ್ಞಾನೋಪಾಯ ಜ್ಞಾತಃ ಛಂದಃ ದ್ವಿವಿಧಂ ಇತಿ ಅಸ್ಮಾಭಿಃ ಉಕ್ತಂ ಪೂರ್ವಂ ವರ್ಣಛಂದಃ ಮಾತ್ರಾಛಂದಃ ಇತಿ ವರ್ಣಛಂದಸಿ ಏಕೈಕಸ್ಯ ಅಕ್ಷರಸ್ಯ ಲಘು ಅಥವಾ ಗುರು ಸ್ಥಾಪನೀಯಂ ತನ್ನಿಯಮಾನುಗುಣಂ ಛಂದಸಾಂ ವಿಭಾಗಃ ಭವತಿ ಮಾತ್ರಾಛಂದಸಿ ಶ್ಲೋಕಸ್ಯ ಏಕೈಕಸ್ಮಿನ್ ಪಾದೇ ಏತಾಹ ಮಾತ್ರಾಹ ಭವೇಯುಹು ಇತಿ ನಿಯಮಃ ಭವತಿ ಪರಂತು ಪ್ರಥಮಂ ವರ್ಣಛಂದಸಃ ವಿಷಯೇ ಕಿಂಚಿತ್ ಜ್ಞಾತುಮಿಚ್ಛಾಮಃ ವರ್ಣಾನಾಂ ತ್ರಯಾಣಾಂ ಸಂಯೋಗಃ ಏಕಃ ಗಣಃ ಇತ್ಯುಚ್ಯತೆ ಗಣಃ ಗುಂಪು ಗ್ರೂಪ್ ಇತಿ ವದಾಮಃ ಏಕೈಕಸ್ಮಿನ್ ಗಣೇ ತ್ರಯಃ ವರ್ಣಾಃ ಭವಂತಿ ಛಂದಶಾಸ್ತ್ರೇ ಆಹತ್ಯ ಅಷ್ಟೌ ಗಣಾಃ ಸಂತಿ ಅಷ್ಟೌ ಗಣಾಃ ವರ್ತಂತೆ ತತ್ ಸುಲಭರೂಪೇಣ ಜ್ಞಾತುಂ ಶಕ್ಯತೆ ಏವಂ ಲಿಖಾಮಃ ಚೇತ್ ಯಮಾತ ರಾಜಭಾನ ಸಲಗಂ ಇತಿ ಏಕಂ ವಾಕ್ಯಂ ಯಮಾತ ರಾಜಭಾನ ಸಲಗಂ ಇತಿ ಯಗಣಃ ಮಗಣಃ ತಗಣಃ ರಗಣಃ ಜಗಣಃ ಭಗಣಃ ನಗಣಃ ಸಗಣಃ ಇತಿ ಅನಂತರಂ ಲಘು ಗುರು ಇತಿ ವಿಭಾಗದ್ವಯಂ ಭವತಿ ಏವಂ ಅಷ್ಟೌ ಗಣಾಃ ಭವಂತಿ ಇತಿ ತ್ರಯಾಣಾಂ ಅಕ್ಷರಾಣಾಂ ಸಮೂಹಃ ಗಣಃ ಪರಂತು ಕೀದೃಶ ಸಮೂಹಃ ಕಃ ಗಣಃ ಭವತಿ ಇತಿ ಅಸ್ಮಾಭಿಃ ಕಥಂ ಜ್ಞಾಯತೆ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಶಾಸ್ತ್ರೇ ಛಂದಶಾಸ್ತ್ರೇ ನಿಯಮಃ ಪ್ರತಿಪಾದಿತಃ ಅಸ್ತಿ ಏವಂ ತತ್ರ ಕಥ್ಯತೆ ಆದಿ ಮಧ್ಯಾವಸಾನೇಷು ಯರತಾ ಯಾಂತಿ ಲಾಘವಂ ಭಜಸಾ ಗೌರವಂ ಯಾಂತಿ ಮನವುತು ಗುರುಲಾಘವಂ ಇತಿ ತದೇವ ಶ್ಲೋಕರೂಪೇಣಾಪಿ ವಯಂ ವಕ್ತುಂ ಪ್ರಭವಾಮಃ ಆದಿ ಮಧ್ಯಾವಸಾನೇಷು ಯರತಾ ಯಾಂತಿ ಲಾಘವಂ ಭಜಸಾ ಗೌರವಂ ಯಾಂತಿ ಮನವುತು ಗುರುಲಾಘವಂ ಇತಿ ಆದಿ ಮಧ್ಯ ಅವಸಾನೇಷು ಅಂತೇಷು ಇತ್ಯರ್ಥಃ ಆದೌ ಲಘು ಅಸ್ತಿ ಚೇತ್ ಸಹ ಗಣಃ ಯಗಣಃ ಭವತಿ ಆದಿ ಮಧ್ಯ ಅವಸಾನೇಷು ಯರತಾ ಯಾಂತಿ ಲಾಘವಂ ಇತಿ ಲಾಘವಂ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಲಘು ಇತ್ಯರ್ಥಃ ಆದೌ ಲಘು ಅನಂತರಂ ಗುರುಃ ಏವಂ ಭವತಿ ಚೇತ್ ಯಗಣಃ ಮಧ್ಯೆ ಲಘು ಭವತಿ ಚೇತ್ ಸಹ ರಗಣಃ ಭವತಿ ಆರಂಭೇ ಗುರುಃ ಮಧ್ಯೆ ಲಘು ಅಂತ್ಯೆ ಪುನಃ ಗುರುಃ ಚೇತ್ ರಗಣಃ ಭವತಿ ಅವಸಾನೇಷು ಅಂತ್ಯೆ ಲಘು ಭವತಿ ಚೇತ್ ಸಹ ಗಣಃ ತಗಣಃ ಇತ್ಯುಚ್ಯತೆ ಆದೌ ಗುರುಃ ಮಧ್ಯೆ ಗುರುಃ ಅಂತ್ಯೆ ಲಘು ಚೇತ್ ತಗಣಃ ಇತಿ ಆದಿ ಮಧ್ಯ ಅವಸಾನೇಷು ಯರತ ಯಗಣ ರಗಣ ತಗಣಃ ಲಾಘವಂ ಯಾಂತಿ ಭಜಸಾಹ ಗೌರವಂ ಯಾಂತಿ ಆದಿ ಮಧ್ಯ ಅವಸಾನೇಷು ಭಗಣಃ ಭವತಿ ಗುರುಃ ಅಸ್ತಿ ಚೇತ್ ಆದೌ ಗುರುಃ ಅಸ್ತಿ ಚೇತ್ ಭಗಣಃ ಮಧ್ಯೆ ಗುರುಃ ಅಸ್ತಿ ಚೇತ್ ಜಗಣಃ ಅಂತ್ಯೆ ಗುರುಃ ಅಸ್ತಿ ಚೇತ್ ಸಗಣಃ ಇತಿ ಭವತಿ ಇತ್ಯರ್ಥಃ ಆದೌ ಗುರುಃ ಅನಂತರಂ ಲಘು ಸಹ ಗಣಃ ಭಗಣಃ ಆದೌ ಲಘು ಮಧ್ಯೆ ಗುರುಃ ಅಂತ್ಯೆ ಪುನಃ ಲಘು ಚೇತ್ ಜಗಣಃ ಆದೌ ಲಘು ಮಧ್ಯೆ ಲಘು ಅಂತ್ಯೆ ಗುರುಃ ಚೇತ್ ಸಹ ಗಣಃ ಸಗಣಃ ಇತಿ ಕಥ್ಯತೆ ಏವಂ ಭಗಣ ಜಗಣ ಸಗಣಃ ಭವಂತಿ ಇತ್ಯರ್ಥಃ ಅನಂತರಂ ತ್ರಯಃ ವರ್ಣಾಃ ಲಘವಃ ಚೇತ್ ಲಘುವರ್ಣಾಃ ಚೇತ್ ತದಾ ಸಹ ಗಣಃ ನಗಣಃ ಇತ್ಯುಚ್ಯತೆ ಸರ್ವೇಪಿ ವರ್ಣಾಃ ಗುರವಃ ಚೇತ್ ತ್ರಯಃ ವರ್ಣಾಃ ಅಪಿ ಗುರವಃ ಚೇತ್ ಸಹ ಗಣಃ ಮಗಣಃ ಇತ್ಯುಚ್ಯತೆ ಮನೌ ತು ಗುರುಲಾಘವಂ ಮಗಣಃ ಚೇತ್ ಸರ್ವೇಪಿ ಗುರವಃ ನಗಣಃ ಚೇತ್ ಸರ್ವೇಪಿ ಲಘವಃ ಭವಂತಿ ಲಘು ಲಘು ಲಘವಃ ಇತಿ ಏವಂ ಭವತಿ ಇತ್ಯರ್ಥಃ ಏವಂ ಅಷ್ಟೌ ಗಣಃ ಆದಿ ಮಧ್ಯ ಅವಸಾನೇಷು ಯಗಣ ರಗಣ ತಗಣಃ ಲಘು ಯಾಂತಿ
ಆದಿ ಮಧ್ಯ ಅವಸಾನೇಶು ಗುರವಃ ಚೇತ್ ಭಗಣ ಜಗಣ ಸಗಣಾಃ ಭವಂತಿ ಸರ್ವೇಪಿ ಲಘವಃ ಚೇತ್ ನಗಣಃ ಸರ್ವೇಪಿ ಗುರವಃ ಚೇತ್ ಮಗಣಃ ಭವತಿ ಏವಂ ಅಷ್ಟೌ ಗಣಾನಾಂ ಜ್ಞಾನಂ ಭವತಿ ಏತದೇವ ಯಮಾತಾ ರಾಜಭಾನ ಸಲಗಂ ಇತಿ ಅಸ್ಮಾಭಿಃ ಉಕ್ತಂ. ಏತತ್ ಪುನಃ ರೂಪಾಂತರೇಣ ಶ್ಲೋಕಾಂತರೇಣ ವಯಂ ಜ್ಞಾತುಂ ಶಕ್ನುಮಃ. ಮಸ್ತ್ರಿ ಗುರುಃ ತ್ರಿಲಘುಶ್ಚ ನಕಾರಃ ಭಾದಿ ಗುರುಃ ಪುನರಾದಿ ಲಘುರ್ಯಃ ಜೋ ಗುರುಮಧ್ಯಗತಃ ರಲಮಧ್ಯಃ ಸೋಂತ ಗುರುಃ ಕಥಿತೋಂತ ಲಘುಸ್ತಃ ಇತಿ. ಅರ್ಥಃ ಸುಲಭಃ ಅಸ್ತಿ. ಮಸ್ತ್ರಿ ಗುರುಃ ತ್ರಿಲಘುಶ್ಚ ನಕಾರಃ ತ್ರಯಃ ಲಘುಶ್ಚೇತ್ ನಕಾರಃ ನಗಣಃ ತ್ರಯಃ ಗುರವಃ ಚೇತ್ ಮಗಣಃ ಇತ್ಯರ್ಥಃ. ಮಸ್ತ್ರಿ ಗುರುಃ ತ್ರಿಲಘುಶ್ಚ ನಕಾರಃ ಭಾದಿ ಗುರುಃ ಆದೌ ಗುರುಃ ಚೇತ್ ಭಗಣಃ ಪುನರಾದಿ ಲಘುರಿಯಃ ಆದೌ ಲಘುಃ ಚೇತ್ ಯಗಣಃ ಭವತಿ. ಭಾದಿ ಗುರುಃ ಪುನರಾದಿ ಲಘುರ್ಯಃ ಜೋ ಗುರುಮಧ್ಯಗತಃ ಮಧ್ಯೆ ಗುರುಃ ಚೇತ್ ಜಗಣಃ ರಲಮಧ್ಯಃ ಮಧ್ಯೆ ಲಘುಃ ಚೇತ್ ರಗಣಃ ಭವತಿ ರಲಮಧ್ಯಃ ಸೋಂತ ಗುರುಃ ಅಂತ್ಯೆ ಗುರುಃ ಚೇತ್ ಸಗಣಃ ಭವತಿ ಅಂತ್ಯೆ ಲಘುಃ ಚೇತ್ ತಗಣಃ ಭವತಿ. ಏವಂ ಅಷ್ಟೌ ಗಣಾನಾಂ ಜ್ಞಾನಂ ವಯಂ ಜ್ಞಾತುಂ ಶಕ್ನುಮಃ. ಏತೇಷಾಂ ಗಣಾನಾಂ ಆಧಾರೇಣ ಏವ ಛಂದಸಾಂ ನಿರೂಪಣಂ ಭವತಿ. ಶ್ಲೋಕೆ ಚತ್ವಾರಃ ಪಾದಾಃ ಭವಂತಿ. ಏಕೈಕಸ್ಮಿನ್ ಪಾದೇ ಏಕಾಕ್ಷರಂ ಆರಭ್ಯ ಷಟ್ ವಿಂಶತಿ ಅಕ್ಷರ ಪರ್ಯಂತಂ ಪಾದಾಃ ಭವಂತಿ. ನಾಮ ಏಕಸ್ಮಿನ್ ಪಾದೇ ಏಕಮೇವ ಅಕ್ಷರಂ ಭವತಿ, ಸಮಗ್ರೇ ಶ್ಲೋಕೆ ಚತ್ವಾರಿ ಅಕ್ಷರಾಣಿ ಭವಂತಿ ಕದಾಚಿತ್. ಅಧಿಕಾಧಿಕಂಚೇತ್ ಏಕಸ್ಮಿನ್ ಪಾದೇ ಷಡ್ ವಿಂಶತಿ ಅಕ್ಷರಾಣಿ ಭವಂತಿ, ಸಮಗ್ರೇ ಶ್ಲೋಕೆ ಬಹವ ಬಹೂನಿ ಅಕ್ಷರಾಣಿ ಭವಂತಿ ಇತಿ. ಸಾಮಾನ್ಯತಃ ಗಾಯತ್ರೀ ಮಂತ್ರ ಏಕೈಕಸ್ಮಿನ್ ಪಾದೇ, ಗಾಯತ್ರೀ ಮಂತ್ರಸ್ಯ ಏಕೈಕಸ್ಮಿನ್ ಪಾದೇ ಷಟ್ ಅಕ್ಷರಾಣಿ ಭವಂತಿ. ಚತುರ್ವಿಂಶತ್ಯಕ್ಷರ ಗಾಯತ್ರೀ ಇತಿ, ಗಾಯತ್ರೀ ಮಂತ್ರೇ ಚತುರ್ವಿಂಶತಿ ಅಕ್ಷರಾಣಿ ಭವಂತಿ. ವ್ಯವಹಾರೆ ತಾವತ್ ಪ್ರಾಯಃ ಅನುಷ್ಟುಭಿ ಇತಿ ಕಿಂಚಿತ್ ಛಂದಃ ಅಸ್ಮಾಭಿಃ ಅನುಸ್ರಿಯತೆ ಉಚ್ಯತೆ. ಸಮಗ್ರಂ ರಾಮಾಯಣಂ ಅನುಷ್ಟುಪ್ ಛಂದಸಿ ವರ್ತತೆ. ತತ್ರ ತತ್ರ ಅನ್ಯಾಸು ಛಂದಸ್ಸು ಸ್ತೋತ್ರಾಣಿ ಶ್ಲೋಕಾಃ ಭವಂತಿ. ಸಮಗ್ರಂ ಮಹಾಭಾರತಂ ಅನುಷ್ಟುಪ್ ಛಂದಸಿ ಭವತಿ. ಏವಂ ಅನುಷ್ಟುಪ್ ಛಂದಸಾಂ ಪ್ರಯೋಗಃ ಬಹುತ್ರ ದೃಶ್ಯತೆ. ತತ್ರ ಏಕೈಕಸ್ಮಿನ್ ಪಾದೇ ಅಷ್ಟೌ ಅಕ್ಷರಾಣಿ ಭವಂತಿ. ಸಮಗ್ರೇ ಅನುಷ್ಟುಪ್ ಛಂದಸಾಂ ಶ್ಲೋಕೆ ದ್ವಾತ್ರಿಂಶತ್ 32 32 ಅಕ್ಷರಾಣಿ ತತ್ರ ಭವಂತಿ. ಏವಂ ನಿಯಮಾಃ ಭವಂತಿ. ಅತಃ ಛಂದಶಾಸ್ತ್ರಸ್ಯ ನಿಯಮಂ ಜ್ಞಾತ್ವಾ ತತ್ರ ಪ್ರವಿಷ್ಟುಂ ಆರಂಭೇ ಅಸ್ಮಾಭಿಃ ಜ್ಞಾತವ್ಯಾಃ ವಿಷಯಾಃ ಏತೇ ಮಯಾ ನಿರೂಪಿತಾಃ ಸಂತಿ. ಪುನಃ ಏತಸ್ಯ ಪಠನಂ ಸ್ಮರಣಂ ಅಭ್ಯಾಸಂ ಅನುಸ್ಮರಣಂ ಕೃತ್ವಾ ಆಗಚ್ಛಂತು ಇತಿ ನಿವೇದಯಾಮಿ. ಸರ್ವೇಭ್ಯಃ ಸ್ವಸ್ತಿರಸ್ತು.